नमस्कार, मी संजय देशपांडे। 14 मार्च 2022 रोजी विष्णु पवार साहेबांच्या माध्यमातून खेरडी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे श्री शेषराव सीताराम पाटील साहेब यांच्या कांदा व मोसंबी या पिकात पीक पाहणी करण्याकरता आलो आहे। सांगायला खूप आनंद वाटतो की त्यांनी इन्फ्लोसवर विश्वास ठेवून त्यांच्या कांदा मोसंबी शेजारी बाजरी आहे आणि पलीकडे ऊस आहे आणि दुसऱ्या क्षेत्रात मका आहे या पिकाला आपल्या इन्फ्लक्सच्या उत्पादनांचा वापर केला। अतिशय प्रगतशील शेतकरी आहेत, खूप कष्ट घेतात, त्यांचे साथीदार पण आहेत। आपण त्यांना विचारू की त्यांना इन्फ्लक्सची उत्पादनं वापरल्यावर काय फायदा वाटतो। सर नमस्कार। नमस्कार। तुम्ही आपली काय काय प्रॉडक्ट्स वापरले आतापर्यंत? सुपर क्रॉप, ऑलराऊंडर, हां, ॲग्री लाईफ, बरं, आणि जमिनीतून सॉईल लाईफ, खताबरोबर सोडला आपण, बरोबर। बरं, मग उत्पादन वापरण्यापूर्वी आपला कांदा कसा होता आणि वापरल्यानंतर आता कांदा कसा आहे? वापरण्याच्या अगोदर एकदम लहान होता, बरं, वापरल्यानंतर उंची बी झाली, वाढली आणि पात पण चांगली झाली। म्हणजे पातीची संख्या वाढली? हो हो। बरं, पात हिरवीगार झाली आणि मुळीची संख्या बी खाली वाढली। अच्छा अच्छा, मुळी पण जबरदस्त चालली खाली। बरं, शेषराव पाटील साहेब आपल्याला दाखवत आहेत पांढरी मुळी, मुळ्यांचं झुपकाच आहे, बरोबर। त्याची कांद्याची मान कशी? एकदम जाड आहे। हां, आणि कांद्याची पात? पात पण जाडी हिरवगार आहे। बरं, याला कीटकनाशक बुरशीनाशकाच्या फवाऱ्या जे फवारे होतात बाकीच्यापेक्षा कमी झाले का? जास्त झालेत? दिलेच नाही सर, बुरशीनाशक दिले नाही, कुठलंच फवारणी दिले। नक्की म्हणतो रे? हो सर, आम्ही शेषराव कधीच खोटं बोलत नाहीत, पण मी आपलं सहज त्यांना विचारलं। मित्रांनो, सांगायला खूप आनंद होती, अतिशय कष्टाने हे सगळं करतात। बरं, मोसंबीला पण त्यावेळेस सॉईल लॅब दिला आपण, हो, त्यावेळेस त्यात तेजी वाटते? हो, बिलकुल, डीर पण फुटलेला आहे सर, आता तिला भरपूर प्रकारात प्रमाणात डीर फुटला, पहिले डीर फुटत नव्हता, हा, पण आता भरपूर डीर फुटलेले आहेत। म्हणजे फुटवा जोरदार आहे, नवीन पालवी, नवीन पालवी, बरोबर, आणि फ्रेशनेस वाटतोय? हो बिलकुल सर। मग हा जो रिझल्ट बघून तुम्ही समाधानी आहात? बिलकुल सर, समाधानी। तुम्ही ज्यांना सांगितलं ते पण खुश? हो हो, बिलकुल, धन्यवाद सर। सर,